तर राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणात गंभीर आरोप केला. तक्रारीला सरकार स्टंटबाजी म्हणत असल्याचा आरोप राऊतांनी केला. तोंड उघडलं तर भूकंप होईल असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रात्रीच कळवली आहे माहिती. खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून विधान पोलिसांना कळवावं असं मला वाटतं, कारण कळवून सरकारला काही फायदा नाही. इतकं निर्ढावलेलं बरं का, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. ते विरोधकांना एकतर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला लागलं. बार बार मुख्यमंत्री का बेटा एक साजिश करता है एक गुंडे के साथ मेरे पे हमला करने की. इस बारे में जब मैं जानकारी देता हूँ गृह मंत्री को तो बोलता है ये स्टंट है. तो आपके घर में जो होता है वो स्टंट नहीं क्या? आप उसके लिए एसआईटी स्थापन करते हो, लोगों को पकड़ कर लेके आते हो, वो तो सबसे बड़ा स्टंट है. फिर सच क्या है हमें मालूम है, लेकिन हमें मर्यादा रखनी. अगर मैं सच बोलूंगा तो भूकंप हो जाएगा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे